आपले जे मैदान वगैरे जे आहेत स्पोर्ट्स इव्हेंट्स कॉम्पिटिशन्स तिथे 25% त्या पद्धतीनं त्याने आता ते दिलं आणि रात्रीची तर संचारबंदी लोकांनी 9 नंतर बाहेर येऊ नये 5 चा ग्रुप करून बाहेर आले तरी येऊ आता दुसरे जे आपण नियम जे आहेत ते नियम आता सर्वांना माहीत झाले एक तर मास्क लावला पाहिजे किंवा नाक आणि तोंड पूर्ण झाकून ठेवलेलं असतं नोटवर असतील किंवा इतर गाड्यांमध्ये आलेलं असतं तसं पण ते करून चालणार नाही डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही आपण 7 फुटाचा पण जास्त तर एकदम असे लोकल जे आपलं पूर्वीचं सगळं भरलेलं असेल तशी गर्दी नाही झाली बोर्ड लावले पाहिजे नो मास्क नो एंट्री परत सॅनिटायझरचं आपण ठेवले जवळपास पण आता जर काही बंद पडलं असेल प्रत्येकाला वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे आता जी वर मी नाव घेतली ते सोडून जर इतर काही क्वेश्चन्स असतील सोशल असते तिथं 50% ते समजायचं आपले जे मैदान वगैरे जे आहेत स्पोर्ट्स इव्हेंट्स कॉम्पिटिशन्स तिथे 25% त्या पद्धतीनं त्याने आता ते दिलं आणि रात्रीची तर संचारबंदी लोकांनी 9 नंतर बाहेर येऊ नये 5 चा ग्रुप करून बाहेर आले तरी होतो आता दुसरे जे आपण नियम जे आहेत ते नियम आता सर्वांना माहीत झालेले एक तर मास्क लावला पाहिजे किंवा नाक आणि तोंड पूर्ण झाकून ठेवलेलं असतं किंवा हनवटीवर असतील किंवा इतर गाड्यांमध्ये आलेलं असतं तसं पण ते करून चालणार नाही डिस्टन्सिंग सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही आपण 7 फुटाचा जास्त तर एकदम असे लोकल जे आपलं पूर्वीचं सगळं भरलेलं असेल तशी गर्दी नाही झाली बोर्ड लावले पाहिजे नो मास्क नो एंट्री परत सॅनिटायझरचं आपण ठेवले जवळपास पण आता जर काही बंद पडलं असेल प्रत्येकाला वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे हे महत्त्वाचं आपल्याला दुसरा जरी मी आज व्यापाऱ्यांच्या बरोबर फक्त व्यापारीच नाहीत आपल्या महापालिका क्षेत्रातले ह्या व्यापारी असोसिएशन असेल हॉटेलचे असोसिएशन असेल ज्वेलर्स असोसिएशन असेल कपडे व्यावसायिकांचे असेल या सर्व असोसिएशनच्या प्रतिनिधींची आम्ही बैठक घेतली आणि त्यांना सूचना दिलेली आहे की आता येणारा आपला आजचा नाताळ आणि येणाऱ्या 9 वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी खूप येणार आहे. आपल्याकडे जरी कोविडचे पेशंट कमी झाले तरी दक्षिण आफ्रिका आणि इतर देशामध्ये ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आलेला आहे आणि तो खूप वेगाने पसरतो असं WHO पण सांगितलेलं आहे. त्यामुळे हा ओमिक्रॉन आपल्या क्षेत्रामध्ये पसरू नये यासाठी अगोदरच दक्षता घेणं गरजेचं असल्यामुळे आज बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये त्यांना हेच सांगितलेलं आहे की शासनानं ज्या गाईडलाईन्स काल रात्री जारी केल्या होत्या त्यानुसार आपण त्यांना सूचना देतो आहे. पूर्वीच्या गाईडलाईन्स पण आहेत. महत्त्वाच्या आपण सूचना दिलेल्या आहेत की गर्दी टाळली पाहिजे, लोकांनी पण अनावश्यक कामासाठी घराबाहेर येऊ नये आणि ज्या आस्था पण आहेत की जिथं गर्दी होऊ शकते. आता 31 डिसेंबर म्हटलं तर 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी हॉटेल रिसॉर्ट्स किंवा इतर काही ठिकाणी पार्टीज आयोजन केलं जातं, कपडे किंवा इतर काही वस्तू खरेदीसाठी परत बाजारपेठेत गर्दी केली जाते. अशा वेळेला तिथं प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे. दुकानदारांच्या मध्ये जे व्हॅक्सिनेशन सर्वात महत्त्वाचं ओमिक्रॉनसाठी आता डबल व्हॅक्सिनेशन संपूर्ण लसीकरण झालेले व्यक्ती
संपूर्ण लसीकरणाचा अर्थ असा आहे की पहिला डोस आणि दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती हे संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्ती असतील. आता याच्यामधून आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, आणखीन ज्यांना डॉक्टरांना प्रतिबंध केलेलं आहे की लस घ्यायला ते वगळलेले आहेत, तरी डबल व्हॅक्सिनेशन प्रत्येक आस्थापनेतल्या कर्मचाऱ्याचं असलं पाहिजे, तिथं येणाऱ्या ग्राहकांचं पण असलं पाहिजे, त्याची तपासणी करण्यासाठी आपण पथकं नेमलेले आहेत प्रत्येक प्रभाग वाईज. पोलीस विभागानं पण त्यांची पथकं नेमलेली आहेत, ही संयुक्तपणे कारवाई केली जाईल. तर ही पूर्वकल्पना त्यांना देण्यासाठी, कारण हे फक्त पथकं फक्त बघणार नाही आहे तर त्याच्यावर कारवाई पण करणार आहे. दंडाची कारवाई, जर विना मास्क जर एखादा नागरिक फिरत असेल तर त्याला 500 रुपये दंड आहे, आणि तोच नागरिक विना मास्क जर तो दुकानात गेला आणि दुकानामध्ये जर ते सोशल डिस्टन्सिंग नसेल, मास्क कुणी लावलेलं नसेल, दुकानातल्या कर्मचाऱ्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नसेल, तर तशा आस्थापनांना 10,000 रुपये दंड आहे. आणि बाकीच्या ज्या व्यवस्था कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरसाठी ज्या करायच्या आहेत आस्थापनाने, त्या जर तिथं केल्या नसतील, म्हणजे सॅनिटायझरची व्यवस्था, नो मास्क नो एंट्री, किंवा आणखीन जे काय ते जर केलं नसतील, तर त्याला 50,000 दंड, याची आम्ही कल्पना दिलेली आहे. आज आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयुक्त साहेबांनी बोलवलं होतं आणि मीटिंगमध्ये विषय असा होता की कोविड आणि ओमिक्रॉन जे आता वाढत चाललं आहे त्यासाठी त्याचं कसं रोखण्यात येईल त्यासाठी आम्हाला बोलवलं गेलं होतं. त्यासाठी आम्हाला त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक दुकानदाराला, जेवढे दुकानात स्टाफ असेल किंवा ओनर असेल, त्यांनी कोविडचे म्हणजे वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेले पाहिजे. त्याचबरोबर जो दुकानदार, ज्या दुकानात येणारे कस्टमर आहेत, त्यांनी पण वॅक्सिनेशन घेतलं आहे की नाही त्याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. त्याचबरोबर मास्क आणि सॅनिटायझर हे दोन्ही कंपल्सरी तुम्ही दुकानात ठेवावे असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही म्हटलो, सर आम्ही ह्या कोविडच्या लढाईत आणि ओमिक्रॉनच्या लढाईत सगळे व्यापारी तुमच्याबरोबर आहोत. आमच्या मागण्या सर एवढंच होतं फक्त की ओमिक्रॉन म्हणजे कोविड आणि ओमिक्रॉन जे पसरतो आहे ते फक्त दुकानदारांमुळे पसरत नाही आहे, रस्त्यावरती जी गर्दी होत चालली आहे ॲक्सेस, त्या गर्दीवरती पण कुठेतरी कंट्रोल आणावा असं आम्ही त्यांना निवेदन केलं आहे.